बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित रत्ना भाग पाचवा दोन महिने झाले रत्नाच्या हाताची जखम बरी झाली परंतु त्याचवेळी तिच्या लक्षात आलं की आपल्या काळजात एक भयंकर जखम चिघळत आहे आपण हाताची दडवली पण ती कुशीतील जखम कशी दडवणार ही मुळीच दडवता येणार नाही याबद्दल तिची खात्री झाली होती कसदार जमिनीत पेरलेलं बी टरटरून उगवावं तद्वत रत्नाच्या कुशीत जबरीनं पेरलं ते बी रुजलं होतं त्यानं आता मुळी खोवली होती आणि ते क्षणाक्षणानं माणसाचा आकार घेत होतं आणि तो भयंकर चमत्कार लक्षात येताच रत्ना भयभीत झाली होती ती गोष्ट कोणाला कळू नये म्हणून आजपर्यंत ती शिकस्त करीत होती कुशीतला अंकुर दडवण्यासाठी ती स्वतःच दडत होती माणसा माणसांपासून दूर पळत होती आणि ती रडत होती तिनं अन्न सोडलं होतं आपला मालक येईपर्यंत ती गोष्ट कोणाला कळू नये असं तिला वाटत होतं परंतु परिस्थिती तिच्या विरुद्ध झाली होती ही गोष्ट धीराला समजली की तो आपला खून करेल अशी तिची खात्री झाली होती आणि तिच्याही जीवनात एक भीषण लढाई पेटली होती त्या लढाईत ती एकटीच लढत होती माझ्या कुशीत युद्धावरचं भयान क्रौर्य पडलं आहे ते मी कसं दडवू किती दिवस लपू ते आज ना उद्या लोकांना कळणार आणि मग माझा शेवट होणार या विचारणं ती झुलत होती रत्नाला डोहाय लागले आणि ते लक्षण सकुबाईच्या लक्षात आलं तिनं रत्नाला बाजूला घेऊन खरा प्रकार विचारला ती म्हणाली रत्ना जी काय होतंय ओंकारे येतात तुझी पाळी किती दिवस झालं अडीच महिने कुणाचं हे पाप माझी माझ्या नशिबाच रत्नानं तोंड बडवून घेतलं आणि कार्टे माझ्या लेखाचं वाटतोळ केलंस की ग असं म्हणून सकुबाईनं भिंतीला टक्कर घेतली सांजला लखू आला त्याला जेव्हा ती गोष्ट समजली तेव्हा त्याच्या मस्तकाचा डोंबाळा झाला आणि आता रत्नाला कसली शिक्षा करायची याचाच विचार करीत तो धोंडीबाची वाट पाहत बसला धुंडीबा मानीची वाट पाहत होता ती ठरल्यावेळीच कडूस पडताना येणार होती आणि आज ती आली की तो तिला स्पष्टच विचारणार होता की तू चाळवण्या का दाखवीत आहेस तो तिच्यावर आज भलता संतापला होता सूर्य बुडाला कडूसं पडलं शिवार निर्जन झालं काळू खळूहळू वाढू लागला धोंडीबा भुतासारखा बसला होता त्यानं मानिकच्या वाटेकडं डोळे लावले होते तोच मानिक आली आणि सुरात म्हणाली काय सरकार कुणाची वाट बघत बसलाय अंधारात इकडं या आधी धुंडी गुरकला नको आधी वांगी आणते आणि मग मानिक हसत म्हणाली थोडासा धीर धरा की बरोबर धोंडीबाचा आवाज बोंदकारला आणि आता पुढं काय करायचं याचाच तो विचार करू लागला माणिक स्वतःच्या शेतात शिरावं तशी वांग्यांच्या वावरात शिरली तिनं भरपूर वांगी तुटली कांदं उपटलं मग गाजरं घेऊन ती मांडवात आली पाटी खाली ठेवून स्वतःच त्याच्याजवळ जाऊन बिलगून बसली ती म्हणाली आत्ता सांगा काय म्हणणं आहे माणिक तू येऊन माझ्या काळजात आग लावून जातीस ती आग तू विजवणार का नाही धोंडीबाकींची दाहक सुरात म्हणाला मला ह्या चालवण्या का धावतीस बोल तू काय ते खरं सांग मग मी बघतो मोहरच अग बाई तुम्ही तर पार हातघाईवर की आलाय मानिक हसत म्हणाली मी ती आग विजवते पण माझं काय मोहर जर भलतं सलतं झालं तर त्याचा धनी कोण भलतं सलत काय होणार आहे ते तरी कळू दे की धोंडीबा बोलला आता कुक्कुळ बाळ होऊ नका मानिक गंभीर होऊन म्हणाली तुम्ही घडीभर मजा करशिला आणि मला जन्माचं उठावं लागल तेच काय बायला उद्याच भ्या आज घालू नको मला धोंडीबा म्हणाला मी जीवा जीव आहे तवर तुला अंतर देणार नाही पर मी आहे ती पुन्हा बोलली ते मला ठाव आहे पर आमच्या रत्नी परिस्थुधिक आईस धोंडीबा म्हणाला मी तुला दगा देणार नाही हे खरं कशावरून तिने विचारलं माझी अवलाद आहे जी नाही धोंडीबाचं डोकं गरगरू लागलं माणिक त्याच्या मुठीत येत होती तो म्हणाला जर भलतं सलत झालं तर मी ते निस्तरीन मी मी सारं सारं सोडीन पर तुला सोडणार नाही चल सांगशील त्या देवाची शपथ घेतो मी माणिक चटकन उठली तिनं पाण्याचा तांब्या भरून त्याच्या पुढे ठेवला आणि म्हणाला घ्या या कृष्णाबाईची आन, आण आणि धुंडीबाने त्या तांब्यावर हात मारला ही कृष्णाबाई साक्षीला आहे मी तुला दुर्जन होणार नाही तुझ्यासाठी जीव देईन पण माग बघणार नाही माणिकचं समाधान झालं ती स्तब्ध झाली त्याचाच अर्थ ती तयार झाली धोंडीबाला मग दम धरावला नाही त्यानं हळूच तिचा हात धरताच ती पुढे सरकली आणि तिनं धोंडीबाच्या काळजातील ती आग विझवली त्याला शांत केला जन्मात जे सुख त्याला कधी मिळालं नव्हतं ते तिनं त्याला बहाल केलं आता मी तुमची आहे मला इसरायचं नाही माणिक अधिकारवाणीनं म्हणाली मी रोज येणार आणि ती पाठी घेऊन चालू लागली धोंडीबा बराच उशीर तसाच बसला माणिक ज्या दिशेने गेली त्या दिशेला पाहत राहिला धुंडीबा घरला आला तेव्हा घरात मरणकळा पसरली होती दोन महिने रत्नाच्या कुशीत धुमसणाऱ्या आगीनं डोंबाळा केला होता आणि त्या आगीत लखूजीच्या घरातील आनंद करपून त्याची राख झाली होती लखू त्या गावात आजपर्यंत अभरून जगला होता गावात त्याला मान होता परंतु आता त्याच्या तोंडाला काळोखी लागली होती आणि त्याच्यापुढे भयंकर असा पेच निर्माण झाला होता हे लाडक्या सुनीनं केलेलं पाप दडणार कसं याचंच त्याला कोडं पडलं होतं धुंडीबानं घरात नजर फिरवली सर्व पसारा तसाच पडला होता चूल थंडगहार होती एक दिवादिवळी जळत होता आणि सकुबाई वरचेवर उरावर हाणून घेत होती आणि तळमळत होती रत्ना एका कोपऱ्यात बसली होती तिनं अंगाचा मोरटा केला होता ती भेदरली होती ती जखमी हरणेप्रमाणे थरथर कापत होती तिच्या भोवती मृत्यू गिरक्या मारित होता धुंडीवा आल्याची चाहूल लागताच आता आपला मृत्यू आला असं वाटून रत्ना रडू लागली ती खालचा ओठ दातात धरून मनात म्हणाली आता आपल्यावर कसला प्रसंग कोसळणार आहे कोण जाणे धुंडीबा गंभीर चेहरा करून सोप्यात बसला आणि बाप्पाला म्हणाला आबा काय भानगड आहे माझ्या आब्रूची धीन निघाली र लकुजी रडत उत्तरला आणि खरा प्रकार धुंडीबाला कळून आला त्याच्या हातापायाची आग झाली तो मनात म्हणू लागला ही ही सून लाडकी होती म्हातारानंच काहीतरी भानगड केली आहे आणि आत्ता रडत बसला आहे तेव्हा रत्नानं ना गुन्हेगाराचं नाव सांगितलं पाहिजे मी त्या माणसाचं मग बाप का असं ना मी त्याचं डोकं फोडून फासावर जाणार आणि लखुजीला धोंडीबाचा संशय आला होता तो म्हणत होता रत्ना भोळी गरीब आहे आणि ह्या रानबोक्यानं बोक्यानं धोंड्यानं तिला जबरीनं धरली असावी आणि त्याच हे पाप तिच्या कुशीत वाढू लागला आहे साला गप्प बसलाय धोंडीबाचा का आवाज सोप्यात घुमला मग काय करू मी लकूत हे हे पाप कुणाचं धोंडीबा बोलला ते मी कसा सांगू म्हातारा डोळ टिपीत म्हणाला ते तिलाच ठाव मग तिला कबूल करूया धुंडीबा उठला आणि लकू म्हणाला तिनं त्या चोराचं नाव सांगायला पाहिजे ते बाप लेखांचं बोलणं ऐकून रत्नाचं काळीच विर घाल त्यानं ठाव सोडला तिने एक निश्वास टाकून ओठावरून जीप फिरवली सकुबाई दचकली थोरला बाबा जागीच बसला होता तो फक्त पाहत होता आणि आता काहीतरी भयंकर प्रकार होणार अशी त्याची खात्री झाली होती लखुजीनं उजव्या हातात पायतान घेतलं धोंडीबाने पंजे आकडलं आणि मेंढरावर लांडगे तुटून पडावे तसे ते दोघे रत्नावर तुटून पडले बोल कुणाचं पॉर वाढवलीस धोंडीबाग कडाडला त्यानं तिचा अंबाडा धरून तिला खसकन पुढं ओढली वर उचलून पुन्हा जमिनीवर आदळली मला मला मारू नका मारू नका मला मी बरून जाईन रत्नानं हात जोडले आणि धोंडीबाग खवाळला तो ओरडला मग त्या चोराचं नाव सांग नाहीतर मी आज तुला ठार मारणार आहे मी मी ते नाव माझा मालक आल्यानंतर सांगेन मला आता मारू नका ती गया वया करीत बोलली आणि धुंडीबानं डोळे झाकून तिला माराय प्रारंभ केला अगदी तिला ठार मारायसाठी तो तिला मारित होता दुसऱ्या बाजूने लखुजी एका हातात ता पायतान घेऊन तिला बडवीत होता मध्येच धुंडीबा तिचा केस धरून तिला घरभर फरफटीत होता आणि पुन्हा मारीत होता बोल बोल कुणी पाप केलं हे ते दोघे बापलेक ओरडत होते आणि मग भरीव दे मार देत होते कुत्र्याच्या जबड्यात ससा सापडावा तशी रत्नाची अवस्था झाली होती तिच्यावर भयंकर मार पडत होता आणि ती हुंका चू न करता तो सर्व मार त्या सर्व वेदना सहन करीत होती शेवटी धुंडीवा दमला आता हिला कशी मारावी याचा विचार करू लागला बाबा बसून पाहत होता आणि आता हे दोघे रत्नाचा खून करणार या भीतीनं सखुबाईची पाचावर धारण बसली होती एकाएकी रत्ना धडपडली आणि सखुबाईच्या कुशीत शिरून ओरडली आई 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 मला वाचवा तोच धोंडीबानं तिच्या पाठीत एक लात मारली तशी तिची शुद्धी गेली धोंडीबानं चिंदी उडावी तशी तिला आईपासून बाजूला उडली आणि पुन्हा ते दोघं तिला बडवू लागले अरे अरे ती मरल मरल किती असं म्हणून सकुबाईनं भिंतीवर धडक घेतली तिचं डोकं फुटून रक्त गळू लागलं मग ती रांगत रांगत पुढे जाऊन रत्नाच्या अंगावर पालती पडली ती म्हणाली अरे ती मिली तेव्हा लकू शांत झाला धोंडीबानं रत्ना मिली की जिवंत आहे याची खात्री करून घेतली सकुबाईनं रत्नाच्या ओठात बोट घातलं तेव्हा तिची दातखिळ बसली होती पुन्हा सकूनं चाचपत जाऊन उलत ना आणि रत्नाची दातकिळ उघडली मला मला पाणी रत्नाविवली सकुबाईनं तिला पाणी पाजलं रत्ना मार खात होती आता पण जगणार नाही अशीच तिची खात्री झाली होती ती रडत होती मान खाली घालून दाताखाली ओठ धरून वरून पडणारा मार सहन करीत होती ती रत्नाशुद्धीवर येता धुंडीबाला जोर चढला सर मागाई असं म्हणून त्यानं रत्नाला बाजूला ओढली आणि पुन्हा तो तिला मारू लागला दीर मारीत होता रत्ना मार खात मरणाकडे जात होती क्षणाक्षणानं तिचं मरण जवळ येत होतं तिला सोडवणारा की राहू द्या म्हणणारा कोणी कोणी नव्हता ती यशवंतची लाडकी रत्ना मरणाची वाट पाहत होती आणि त्यावेळी यशवंत तिच्यापासून हजारो मैलावर लढत होता पुन्हा रत्ना निप्चित पडली तिच्या मानेचा कळस ढळला ती मढ्याप्रमाणे कंडू लागली रक्त बंबाळ झाली होती ती तिला मारून लखू दमला होता परंतु पैलवान सर्व शक्ती मुठीत घेऊन तिला चेचून काढित होता त्या ओढाओढीत रत्नाचं लुगडं फिटलं तशी म्हातारी पुढं सरकली आणि धोंड्या पुढं किंचाळी अरे तिचं लुगडं फिटलं की रे फिटू दे काय चालीची पडली हाय मला धोंडीबा बोलला ए थांब ती तुझी भावज हाय लकू गुरकला आणि उशिरा गप्प बसून पाहणारा बाबा म्हणाला हा बा आज तुम्ही दोघं तिला ठार मारणार आहे काय पर यशवंत आल्यावर तिला काय सांगणार आणि मी तुम्हाला फासावर चढवणार आहे हे विसरू नका चला एकदाची मारा तरी तिला ए लईशाना होऊ नगस पैलवान बाबावर बिथरला आणि हे बघ मारतो असं म्हणून तिला मारू लागला नका नका रे ती मरल की रे असं म्हणून म्हातारीनं पुन्हा रत्नाची किळे उघडली आणि पाणी पाजलं आबा ही कबूल का होत नाही धोंडीबा वेडा पिसाहून म्हणाला ही त्या माणसाचं नाव का सांगित नाही का जडूती या आता मी कसं सांगू लकू खिन्न होऊन बोलला मग धोंडीबानं रत्नाचे दोन्ही पाय धरून तिला पुढे उडून भिंतीला टिकून बसवली उशिरानं ती शुद्धीवर आली तिला धोंडीबा म्हणाला तुला मरायचं आहे काय नाही तिनं नकारात ती मान हलवीत उत्तर दिलं धोंडीबा म्हणाला मग ते नाव सांग की नाही ती पुन्हा उत्तरली मग तुला ठार का मारू नको धोंडीबा ओरडला आणि रत्ना कनत म्हणाली माझा न्याय निवाडा करणारा येईपर्यंत मला जगू द्या मारू नका मला मग ते नाव सांग लकू ओरडला ती तशी बोलणार नाही असं म्हणून धोंडीबा पुढे गेला त्यानं खाडकन तिच्या तडाका मारला तशी ती कोलमडून पुढं पडली तशीच गप्प पडली ती आबा आता हिला जिवंत गाडूया धुंडीबा कोपऱ्यातील कुदळ फावडं घेऊन म्हणाला मी आता पांदीत डबरा काढतो मग हिला अशीच उचलून गाडायची तो पैलवानाचा भयंकर विचार ऐकून सकुबाईनं हंबरला फोडला ती म्हणाली अरे धोंड्या व्हायची विचार कर आणि बाबा उठला तो रागानं म्हणाला जा जा आणि तिला जिवंत गाढ पण मी आत्ताच पाटलाला घेऊन येतो ही बाबाची धमकी ऐकताच लखोनी धोंडीबात चमकले मग त्यांना कायद्याची आठवण झाली पोलीस दिसू लागले रत्नाला जिवंत गाळायची कल्पना ऐकूनच सकुबाईची शुद्धी गेली होती उशिरानं ती शुद्धीवर आली ती म्हणाली अरे ती जिवंत जिवंत आहे ती तिला पुरू नका बाबा पाटलाकडे निघाला तेव्हा लकू दुचमाटला त्यानं बाबाला बसवला आणि मग रत्नाचा मार कमी झाला ती शुद्धीवर हो आली तिनं ओटांचं रक्त पुसलं तिनं आजूबाजूला पाहिलं ते दोन यम शांत बसले होते मला थोडं पाणी द्या पान रत्ना बोलली नाही द्याचं पाणी ला दोंडी बा ओरडला आणि बाबा म्हणाला मी देणार आता तू माझा विकून कर त्यानं रत्नाला पाणी दिलं ते पिऊन तिला हुशारी आली ती हात जोडून म्हणाली आता मला मारू नका मारू नका मला मी मी या गावात राहत नाही मी तुम्हाला तोंड दाखवित नाही आपलं अप, काल तोंड घेऊन मी कुठंही जाते मला मला जाऊ द्या बर ए तिला जाऊ द्या लकू म्हणाला धुतल्या वाचून खरु जातिया हा तर निघ उठ पैलवान खेकसला आणि रत्ना कशी तरी उठली उभी राहिली ती आपला माराण विद्रूप झालेला चेहरा घेऊन निघाली लखू बोलला थांब ती थांबली आत्ता काय वाढून ठेवला आहे याचा विचार करू लागली तिचा आत्मा त्या घरातून बाहेर पडायला कचरत होता ते तिचं घर होतं ती त्या घरात नांदली होती आणि अजून तिला नांदायचं होतं परंतु पोर तिला कुत्र्याप्रमाणे मारून हाकून देत होता आणि मरण्याच्या भयानं ती निघाली होती तिला यशवंताची वाट पाहायची होती म्हणून तिथे घर सोडीत होती लखून तिचं लुगडं तिच्या अंगावर टाकलं तो म्हणाला हं जा आता सकुबाई पुढे गेली ती रडत होती तिचं ओठ थरथरले रत्ना आणि रत्नानं खाली बसून सासूच्या पायावर डोकं ठेवलं तेव्हा तिच्या पाठीवर दोन अश्रू गळून पडले आणि रत्ना उठून चौकटीत गेली चौकटीला हात लावून तिनं वळून पाहिलं आणि पुन्हा घर्रकन वळून चालू लागली अंगणात येताच तिनं तेच तळहात तोंडाला लावले आणि कडाडून चावा घेतला एक रक्ताची चिपळी उडाली तिच्या अंगात झिंझिण्या उठल्या आणि ती पुढं निघाली पहाट झाली होती पूर्वेला प्रकाश फुलत होता नवा प्रकाश येत होता जुनी रात्र निवळत होती आणि रत्ना अंधारातून प्रकाशाकडे जात होती तिला आता प्रकाश हवा होता तिला घरातील दृष्टपणाची किळस आली होती आणि म्हणूनच ती पळत होती आता तिला माहेरची आठवण झाली होती माझी आई माझा जन्मदाता मला अंतर देणार नाहीत ती दोघं मला जवळ घेतील आणि जग जरी माझ्यावर उलटलं तरी माझी आई मला कुशीत जागा देईल असा विचार करीत रत्ना पळत होती आपण रात्रभर मार सहन केला मेलो कसं नाही आपण याचंच तिला आश्चर्य वाटत होतं ती पूर्वेकडे तोंड करून चालत होती आणि पूर्वेकडून प्रकाश तिच्याकडे येत होता नवा वारा तिच्या जखमावर फुंकर घालीत होता लखूजी सखुबाई बाबा आणि धोंड्या ही तशीच बसली होती किती देखणी किती शहाणी यशवंतची लाडकी रत्ना तळमळत रक्तगाळीत ती निघून गेली उद्या यशवंत येईल रत्ना कुठं आहे असं विचारील तेव्हा मी काय सांगू असं म्हणून लकुजी लहान मुलाप्रमाणे गुडघ्यात मान घन रडत होता सकुबाई रत्ना रत्ना करून हंबरत होती तिला धोंड्यानं मारली जनावरांप्रमाणे मारलीने हाकलून दिली पण पण देव जागा आहे तो धोंड्याला क्षमा करणार नाही असं ती मनात म्हणत होती नशिबानंच रत्ना जगली रत्ना गेली त्याच दिवसापासून सखूबाईनं हाय खाल्ली तिची कंबर खचली ती रत्ना रत्ना करून आक्रोश करू लागली तेरा वर्षांपूर्वी रत्ना त्या घरात नांदायला आलेली ती तेव्हाची तिची लहानशी मूर्ती सखूच्या स्वप्नात येऊ लागली ती रात्रीचीच उठून रत्ना अशा हक्का मारू लागली तिला रत्नाचं वेळ लागलं ती वेळी झाली ती रत्नाचं गुण आठवून आकांत करू लागली घरात चूल पेटत नव्हती लकुजी हादरला होता आता यशवंतला काय सांगायचं याची त्याला भीती पडली होती सारं घर आवरणारी सर्वांना जेवण वाढणारी अवखळ वाऱ्यासारखी रत्ना घरातून गेल्यामुळे त्यांच्या घरात अंधार दाटला होता बाबाची उपासमार सुरू होती तो खिन्न होऊन घरोघर जाऊन बसत होता आणि आणि पैलवान यांनी रत्नाला कशी मारली कशी हाकून दिली हे सारं सांगत होता आणि ते ऐकून लोकांना आश्चर्य वाटत होतं एका सकाळी सकुबाई उठली आणि अंगणात बसून ज्या वाटेनं रत्ना गेली त्या दिशेला पाहू लागली अगदी येणाऱ्याची वाट पाहावी तशी ती रत्नाची वाट पाहू लागली तेव्हा ती रडत होती तिचं हृदय विधीर्ण झालं होतं आत्ता रडून काय होणार आहे लकून हळूच विचारलं आणि सकुबाई म्हणाली रत्ना केली अहोगी तेरा वर्षांची होती तेव्हा ती ते नांदायला आली ती परकर पोलक्यात होती तिला बघा आया बाया जमल्या तवा मी ह्या पदरात तिला जडिवली तिला तिला कुणाची तरी दुष्ट लागेल अशी मला भीती वाटली रत्ना या घरात लक्ष्मी होती लक्ष्मी आता या घराला चांगले दिवस येणार नाही ती पर तिनं वंगाळ केलं लकूजी बोलला अरे तुम्ही काय चांगलं केलं सकुबाई संतापून डोळं टिपीत म्हणाली तिला किती मारली तिला तशीच माहेरी पाठिवली असती तर मला काही वाटलं नसत पर इतक्यात काल सोनवड्याच्या बाजारात गेला उस्मान आत्तार आला आणि म्हणाला लकुना ना काल सोनावड्याच्या शेजारी नदीत एका बाईचं मड सापडलंय ओळख पटत नाही पण ती रत्नाच असावी असं लोक म्हणतात ती भयंकर बातमी कानावर पडताच सखुबाई वेडी पिशी झाली ती चटकन उठली तिनं बोरगावकडं कर तोंड करून हाक मारली रत्ना आणि त्याचवेळी ती कोसळली तिनं डोळं झाकलं ते पुन्हा उघडलंच नाहीत सखुबाईनं या जगाचा निरोप घेतला आणि लखूचा संसार उद्ध्वस्त झाला माझ्या घरातून रत्ना आणि सकू ही दोन माणसं गेली आता माझ्या संसाराची विस्कटलेली घडी कधीच बसणार नाही असं म्हणून तो रडू लागला अखेर लखून आपल्या एका मुलीला काही दिवसांसाठी घरी आणली आणि ढासळलेल्या संसाराची डागडुजी केली तेव्हा त्याच्या घरी चूल पेटू लागली होती आणि दिवा जळत होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद